नमस्कार, नीतूस कॉर्नर मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। घरामध्ये लहान मुलं असतील तर छोट्या भुकेसाठी असा चटपटीत खाऊ घरात असायलाच हवा। लहान मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडेल असा हा चटपटीत आणि कुरकुरीत असा एक पदार्थ आहे। बाजारपेक्षाही चविष्ट आणि क्वचितच जास्त हेल्दी असे कुरकुरे आणखी चटपटीत चविष्ट बनवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी एक टिप दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 3 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजले त्याच वाटीने आधी मैदा मोजलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा, रवा हा ऑप्शनल आहे। यानंतर 1 चमचा जिरी, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा ओवा याचं मिक्सरवर जाडसर भरड केलेलं हे मिश्रण आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारण 4 वाटी इतकं आपलं पीठ आहे, त्यासाठी आवश्यक असणारं मीठ तुम्ही टाकू शकता। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, हे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार बदलू शकता। यासोबतच आपल्याला यात एक थोडीशी आंबट चव येण्यासाठी आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकायचा आहे। इथे मी चाट मसाला वापरत आहे। साधारण 1 ते 1.5 चमचा इतका चाट मसाला यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये सर्व छान मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये तेलाचं कडकडीत मोहन टाकायचं आहे, ज्यामुळे आपले कुरकुरे मस्त कुरकुरीत होणार आहे। तेलाचं मोहन योग्य प्रमाणात पडणं आवश्यक आहे। जर तुमच्याकडे 4 वाटी पीठ असेल तर 4 टेबलस्पून इतकं तुम्ही त्यात तेलाचं मोहन टाकणं गरजेचं आहे। इथे माझा चमचा मोठा होता, त्यामुळे मी 3 चमचे भरून हे तेल टाकलेलं आहे। साधारण 4 टेबलस्पून इतकं तेल यामध्ये गेलेलं आहे। थोडंफार प्रमाण इकडे तिकडे चालू शकतं, परंतु माझा एक अंदाज आहे 1 वाटीसाठी 1 टेबलस्पून इतकं तेल किंवा तुपाचं मोहन। या पद्धतीनं मी या साधारण 4 सव्वा 4 वाटी पिठामध्ये 3 मोठे चमचे म्हणजेच अंदाजे 4 टेबलस्पून इतकं तेल टाकलेलं आहे। हाताने पीठ अगदी छान चोळून घ्यायचे। तेलाचा प्रत्येक कण प्रत्येक पिठापर्यंत पोहोचला पाहिजे असा यामागे हेतू असतो, त्यामुळे सगळं छान हाताने तेलाच्या गाठी फोडून घ्यायच्यात आणि एकजीव करायचे। हवं तर तुम्ही हे एकदा चाळून सुद्धा घेऊ शकता, चाळल्यामुळे तेलाच्या गाठी फुटल्या जातात। त्यानंतर थोडं थोडं पाणी करत अगदी छान घट्ट गोळा करायचा आहे। तुम्ही याआधी जर माझा समोस्याचा व्हिडिओ बघितला असेल तर समोस्याचं पीठ मळताना ज्या पद्धतीनं घट्ट गोळा मळलेला होता त्याच पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा अगदी छान घट्ट गोळा मळायचा आहे। 4 वाटी पिठासाठी साधारण हा 1 ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी मला लागलेलं आहे। थोडं थोडं करत पाणी अंदाज घेत घ्यायचं आहे, म्हणजे पीठ पातळ होणार नाही आणि तुम्हाला जेव्हा याची लाटी लाटायची आहे त्यावेळी तेल किंवा पिठाचा वापर करावा लागणार नाही। या पिठामध्ये मी 1/2 वाटी रवा टाकलेला आहे आणि ते ऑप्शनल आहे असं सांगितले। तर यामागचं कारण असं आहे की मी नेहमी मैद्याच्या शंकरपाळ्या करत, खाऱ्या शंकरपाळ्या किंवा अशा प्रकारे कुरकुरे मी बऱ्याचदा करते, हे करत असो मी 1/2 वाटी रवा नेहमी टाकते। 3 ते 4 वाटी मैद्याला 1/2 वाटी रवा हे माझं प्रमाण ठरलेलं आहे, ज्यामुळे काय होतं मैद्याचे पदार्थ बऱ्याचदा आपल्याला खाताना दाताला किंवा घशाला चिकटल्यासारखे वाटतात। तर ते टाळण्यासाठी ही ट्रिक आहे की यामध्ये आपण 1/2 वाटी किंवा 1 अंदाजे 2-3 चमचे रवा टाकायचा आहे। एकदा करून बघा या पद्धतीने। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, तुमच्या कमेंटची मी वाट पाहते आहे। आणि हो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। इथे आपल्या पिठाचा गोळा छान मळून झालेला आहे। आता हा मस्त घट्ट गोळा आपण एका भांड्यामध्ये ठेवून 1/2 तासासाठी किंवा 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊयात। 15 मिनिटांनंतर आपण आता हा पिठाचा गोळा पाहिलात तर बऱ्यापैकी मुरलेला आहे, भिजलेला आहे। आता याचे चपातीपेक्षा थोडेसे मोठे गोळे करायचे आहेत, कारण चपाती इतके पातळ कुरकुरे आपल्याला लाटायचे नाही, थोडेसे त्यापेक्षा जाड राहिले पाहिजे। पूर्ण पोळपाट भरून एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे आणि याचे आता आपल्याला काप काढायचे आहेत। हे कापाची साईज तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, चौकोन करा, त्रिकोण करा, लांबट उभे आकार करा, तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही याचे आकार काढू शकता। अगदी शंकरपाळीप्रमाणे छोटे छोटे चौकोन काढले तरी सुद्धा चालणार आहे। शंकरपाळीपेक्षा थोडी पातळ लाटी आपण लाटतो, शंकरपाळीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे चौकोन मी इथे काढत आहे। टकाटक म्हणून एक स्नॅक्स आयटम मिळतो खायचा, तर त्याच्यासारखे अगदी हे चौकोन त्रिकोण तुम्ही काढलेत तरी सुद्धा चालणार आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात आणि इकडे आपण काप काढून घेऊयात। सुरीच्या साह्याने असे काप काढत असताना नेहमी सुरी उलटी पकडायची,
चुरीच्या मागच्या बाजूने काप घ्यायचे म्हणजे पोळपाटावर त्याच्या रेषा उमटत नाही। यानंतर काटा चमच्याच्या सहाय्याने यावर टोचे द्यायचे आहेत म्हणजे हे जे आपण चौकोन करणार आहोत ते फुगणार नाहीत आणि छान कुरकुरीत होतील। तर हे टोचे देणे अगदी महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही लांबट उभे काप कराल तेव्हा ते खूप पातळ असतात त्यामुळे ते जास्त फुगत नाहीत किंवा त्यावर असे टोचे देण्याची गरज नसते, परंतु जर थोड्या मोठ्या आकाराचे चौकोन करत असाल तर मात्र हे करणं अगदी गरजेचं आहे। याला उभ्या रेषा देऊन झाल्यात, आता आडव्या रेषा देते आहे आणि अशा प्रकारे चौकोन काढलेले आहेत। छोटासा तुकडा टाकून आपण पाहूयात तेल गरम झाले की नाही। लगेचच तुकडा वर आलेला आहे याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता हे छोटे काप केलेले या तेलामध्ये सोडायचे आहेत। सगळे काप सोडल्यानंतर जेव्हा ते आपोआप गरम होऊन वर येत नाहीत तोपर्यंत त्याला धक्का लावायचा नाही, नाहीतर तेलामध्ये त्याचे तुकडे पडू शकतात। शंकरपाळीप्रमाणे छान खरपूस दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि तेलातून काढायचे आहेत। पुन्हा आपण दुसरी बॅच टाकत आहोत। हातावर तेल उडू नये म्हणून अशा प्रकारे जाळीवरती हे तुकडे ठेवून तेलामध्ये सोडू शकता। ही बॅच पण आपण पूर्ण व्यवस्थित तळून घ्यायची आहे। लांबट उभे आकार देण्यासाठी पोळी लाटून घ्यायची आहे, मधोमध त्याला एक रेष द्यायची आणि त्यानंतर त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उभी रेष दिल्यानंतर आडवे पुन्हा छोटे छोटे काप काढायचे आहेत। तुम्हाला जसे जमतील तसे काढा, परंतु जास्तीत जास्त छोटे काप ठेवा। थोडी जाडसर पोळी असल्यामुळे ते लगेच करपले जात नाहीत आणि खूप छान दिसतात। अगदी विकतचे कुरकुरे आणतो त्या पद्धतीने हे आपले घरच्या घरी बनवलेले कुरकुरे आहेत। या पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचे आणि तेलावर मीडियम गॅसवरती हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। हे आकार टाकताना वेडेवाकडे कसेही टाकले तरीही चालतात, ज्यामुळे त्याला खरोखर कुरकुरे सारखा आकार मिळतो। दिसायला अगदी सेम बाजारच्या कुरकुऱ्यांसारखे दिसतात आणि खायला तर त्यापेक्षा टेस्टी। काय मग, ही रेसिपी नक्की करून पाहणार ना? मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे आणि हे तुम्ही नक्की ट्राय करणार आहे। पण हो, एवढ्यात रेसिपी संपलेली नाही। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे कुरकुरे आणखी चटपटीत आणि चविष्ट होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला शेवटी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमच्या आवडत्या साईज आणि शेपमध्ये हे क्रॅकर्स तुम्ही बनवू शकता। सर्व कुरकुरे तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये घ्या आणि त्यावरती आपल्याला लाल तिखट आणि चाट मसाला पुन्हा एकदा वरून टाकायचा आहे। हा वरून चाट मसाला पुन्हा जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा त्याची टेस्ट काही अप्रतिम येते। एकदम चटपटीत आणि तिखट गरजेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार थोडीशी पिठी साखर देखील भरभरू शकता। माझ्याकडे पिठी साखर आवडत नाही, पण पिठी साखर टाकल्यानंतर पण खूप छान अशी आंबट गोड तिखट मस्त टेस्ट येते। आणि जर तुम्हाला ही शेवटची स्टेप स्किप करायची असेल, म्हणजे वरून पुन्हा लाल तिखट चाट मसाला टाकायचा नसेल, तर आपण सुरुवातीला चाट मसाला टाकलेलाच आहे, त्यातच थोडा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही आंबटपणासाठी चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता आणि तसे देखील कुरकुरे अगदी मस्त टेस्टी लागतात। चला तर मग वाट कशाची पाहताय, लगेचच कामाला लागा, हा पदार्थ बनवा आणि घरातल्यांना आणि तुम्हाला कसा वाटला हे मात्र मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।